सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी विषय गणित दिवस 17वा घटक आहे चौकोन आणि उपघटक आहे चौकोनाचे प्रकार। आता चौकोन म्हणजे चार रेषाखंडांनी बंदिस्त असलेल्या आकृतीला चौकोन असे म्हणतात। चौकोनाचे घटक कोणकोणते आहेत तर चौकोनाला चार शिरोबिंदू असतात, चार बाजू असतात, चार कोण आणि दोन कर्ण असतात। आता चौकोनाचे प्रकार आपल्याला माहित आहेत। पहिला समांतरभुज चौकोन, ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा परस्परांना समांतर असतात त्यांना समांतरभुज चौकोन असे म्हणतात। आता त्याचा आणखी एक गुणधर्म काय आहे बघा, तर सम्मुख भुजा, आता या चौकोनामध्ये ए बी आणि बी सी, ही ए बी आणि डी सी तसंच ए डी आणि बी सी या दोन भुजा एकमेकांना समांतर आहेत, त्याचबरोबर त्याचे गुणधर्म सम्मुख भुजा एकरूप असतात, तसंच सम्मुख कोणसुद्धा हे एकरूप असतात, सम्मुख कोणसुद्धा काय असतात एकरूप असतात। आणि कर्ण परस्परांना दुभागतात, कर्ण परस्परांना दुभागतात म्हणजेच बघा हे एकमेकांना छेदतात, तिथून हा भाग आणि हा भाग एकरूप असतो, समान लांबीचा असतो। पुढं आयत किंवा काटकोन चौकोन, आयताचे गुणधर्मामध्ये त्याच्या चारही कोण काटकोण असतात, प्रत्येक कोण हा 90 अंशाचा असतो, ए डी सी बी हे सगळे कोण कसे आहेत 90 अंशाचे आहेत, चारही कोण एकरूप आहेत, सर्व कोण एकरूप आहेत, प्रत्येकी काटकोण आहेत। आणि महत्त्वाचा गुणधर्म की आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात आणि आयताचे कर्ण एकरूप असतात आणि कर्ण परस्परांना दुभागतात सुद्धा। त्यानंतर पुढचा आहे चौकोनाचा प्रकार चौरस, ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात आणि सर्व कोण काटकोण असतात, सर्व कोण काटकोण असतात त्या चौकोनाला चौरस असे म्हणतात। ए बी सी डी हा चौरस आहे, ए बी सी डी हा चौरस आहे। आता याच्यामध्ये प्रत्येक कोण, कोण ए, कोण बी, कोण सी आणि कोण डी प्रत्येकी 90 अंशाचे आहेत म्हणजे काटकोण आहेत। आणखी याचे गुणधर्म काय काय आहेत, तर सर्व भुजा एकरूप असतात, सर्व कोण एकरूप असतात, कर्ण एकरूप असून परस्परांचे लंबदुभाजक असतात, म्हणजे काय तर कर्ण जिथं एकमेकाला छेदतात तिथं काटकोण तयार होतो, म्हणून ते लंबदुभाजक आहेत असं म्हटलं जातं। समभुज चौकोन, समभुज सर्व भुजा समान असणारा चौकोन, ज्या चौकोनाच्या सर्व भुजा एकरूप असतात त्याला समभुज चौकोन असे म्हणतात। त्याचे गुणधर्म बघा, सर्व भुजा समान, त्याचप्रमाणे सम्मुख कोण एकरूप आहेत आणि त्याचे जे कर्ण आहेत ते परस्परांचे लंबदुभाजक आहेत, म्हणजे कर्ण एकमेकांना काटकोणात दुभागतात। यानंतर समलंब चौकोन, ज्या चौकोनामध्ये सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते, चौकोन ए बी सी डी मध्ये ए बी समांतर डी सी ही एकच जोडी समांतर आहे। खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा, ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते त्या चौकोनाला टिंबटिंब म्हणतात। एकच जोडी समांतर असणारा एकच चौकोन आहे तो म्हणजे समलंब चौकोन, बाकी सर्व चौकोनाच्या प्रकारांच्या दोन जोड्या समांतर असतात। त्यानंतर पुढचा आहे दुसरा आहे उपप्रश्न, टिंबटिंब या चौकोनाचे कर्ण एकरूप असून परस्परांना काटकोणात दुभागतात, आयताचे पण कर्ण एकरूप असतात पण काटकोणात दुभागत नाहीत, समभुज चौकोनाचे कर्ण काटकोणात दुभागतात पण एकरूप नसतात, चौरसाचे कर्ण एकरूप असतात आणि परस्परांना काटकोणातही दुभागतात,
त्यानंतर पुढचा उपप्रश्न आहे, प्रश्न दुसरा, चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन आहे. आता आकृती दिली नाही, आपण इथं आकृती काढूया. हा पी क्यू आर एस हा चौकोन आहे, पी क्यू आर एस बाजू पी क्यू समांतर. पी क्यूला कुठली बाजू समांतर असणार आहे, तर ही आर एस बाजू, आर एस बाजू. क्यू आर या क्यू आर बरोबर कोण एकरूप असणार आहे, तर ही पी एस बाजू एकरूप असणार आहे, बाजू पी एस. कोण पी एकरूप कोण आर असणार आहे, सम्मुख कोण एकरूप असतात. आणि कोण पी अधिक कोण एस बरोबर 180 डिग्री, 180 अंश, कारण आंतरकोण पूरक असतात. आणि हे दोन आणि हे दोन पूरक असणार आहेत, म्हणजे बेरीज 180 असणार आहे. तसंच हा कोण आणि हा कोण, म्हणजे त्याचे सम्मुख कोण सोडून लगतचे कोण एकमेकांशी रेषीय जोडी तयार करतात, म्हणजे ते पूरक असतात. पुढं आहे प्रश्न, 6 सेमी रुंदी असणाऱ्या आयताचा कर्ण 10 सेमी आहे, तर त्या आयताची लांबी व परिमिती काढा. तर त्या आयताची लांबी व परिमिती काढा. 6 सेमी रुंदी असणारा आयत, मी आयताची आकृती काढते. हा ए बी सी डी हा आयत आहे, ह्याची रुंदी 6 सेमी आहे, ए बी 6 सेमी आहे, आणि ह्याचा कर्ण जो आहे तो 10 सेमी आहे, 10 सेमी कर्ण आहे. तर आयताची लांबी काढायची आपल्याला. आता आयताचे प्रत्येक कोण काटकोण असतो, म्हणून त्रिकोण ए बी सी हा काय झाला, हा काटकोण त्रिकोण झाला, हा काटकोण त्रिकोण आहे. आता काटकोण त्रिकोण आहे म्हटल्यानंतर पायथ्यागोरसवरून बघा, पायथ्यागोरसवरून काय होणार, तर ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग. ए सीचा वर्ग किती, 10 चा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग 6 चा वर्ग अधिक बी सीचा वर्ग. आता 10 चा वर्ग 100 आणि हे 6 चा वर्ग 36 इकडे आणल्यावर वजा झाला बरोबर बी सीचा वर्ग. वजा बाकी किती आली, तर 64. बी सीचा वर्ग बरोबर 64, म्हणून बी सी बरोबर 8 सेमी. बी सी किती येणार, 8 सेमी. ही 8 सेमी आलं, म्हणजे लांबी किती आली, 8 सेमी. लांबी 8 सेमी आणि रुंदी 6 सेमी आली. आणि मग आता चौरसाची परिमिती बरोबर आयताची परिमिती आपल्याला काढायची आहे. मग आयताची सूत्र लिहायचं, आयताची परिमिती बरोबर काय सूत्र आहे आपलं, तर आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आपल्याला लांबी माहिती आहे, आपण आता काढलेले 8 अधिक रुंदी 6, 2 × 8 × 6 = 14, 14 × 28 सेमी. एकक लिहायचं सेमी, परिमितीचं एक एक सेमीमध्येच असतं.